मित्रांनो, तुम्ही आता 10th मध्ये आहात आणि तुम्ही 11th मध्ये जाणार आहात. सो 10th पासून 11th मध्ये जात असताना आता आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? असं काही खूप मोठं आहे का? तर खूप मोठं नाही आहे, पण तरीसुद्धा जेव्हा आपण 10th मधून 11th मध्ये जातो, एकतर मध्ये खूप मोठा असा वेकेशन पिरियड असल्याप्रमाणे असतो, कारण 10th चा रिझल्ट लागणं, मग त्याच्यानंतर ॲडमिशन्स वगैरे होणं, याच्यामध्ये साधारणतः 2 ते 3 महिन्यांचा वेळ असंच निघून जातो. मग त्याच्यानंतर आपण 11th ला आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करतो. याला साधारणतः ऑगस्ट महिना वगैरे उजाडतो, कारण सगळ्या ॲडमिशन प्रोसिजर होईपर्यंत, सगळे राऊंड्स होईपर्यंत, सगळ्यांना कॉलेजेस वगैरे मिळेपर्यंत, आणि कॉलेजेस सुरू झाल्यानंतर काही लगेचच अभ्यासाला वगैरे सुरुवात केली जात नाही, थोडंफार मजा मस्ती तर होतच असते. मग या केसमध्ये खूप सारा वेळ जाऊ शकतो. मग अशा वेळेस तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे, किंवा तुम्ही अभ्यासाला नेमकी कशी सुरुवात केली पाहिजे, किंवा काय काय मिस्टेक्स मोस्टली होतात 11th मध्ये आल्यानंतर, ज्या तुम्हाला पुढे 12th मध्ये घातक ठरू शकतात, या सगळ्या गोष्टींचा विचार आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सो लेट अस सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे, सगळ्यांना असं वाटतं की 11th मध्ये खूप वेळ आहे आपल्याकडे, किंवा आत्ता तर 11th सुरू झालं आहे, परत बघूया, अभ्यास करूया वगैरे, तर असं एक होतं. तर हा जो खूप वेळ आहे, हा जो सिंड्रोम आहे, तर हा तुम्हाला असं 11th ची एक्झाम झाल्यानंतर पण वाटेल की खूप वेळ आहे आपल्याकडे, तर असं होत नाही. हा जो खूप वेळ आहे तो ॲक्च्युली खूप वेळ नाही आहे, कारण ऑलरेडी खूप लेट कॉलेजेस सुरू होतात, त्याच्यामुळे 11वीचा अभ्यास थोडाफार जास्त असतो कम्पेअर टू 12वीचा अभ्यास. आणि अर्थात कॉलेजेस उशिरा सुरू झाल्यामुळे सगळ्या सिलेबस जो आहे तो कॉलेजेसमध्ये कवर करणं शक्य नसतं. मग त्याच्यामुळे थोडेफार चॅप्टर्स असतात, थोडेफार चॅप्टर्स स्किप केले जातात. सो तुम्हाला सगळ्याच विषयांचा अभ्यास जो आहे तो पूर्ण कॉलेजेसमध्ये पाहायला नाही मिळणार, कारण तेवढा वेळच नसतो की तुम्हाला सगळं शिकवलं जाईल. त्याच्यामुळेच पण तुम्ही जर पाहिलं असेल, जे काही एंट्रान्स एक्झाम्स आहेत, जेई असेल, नीट असेल, MSTCET असेल, या सगळ्या एक्झाम्सला मात्र पूर्ण सिलॅबस असतो. सो इवन कॉलेजेसमध्ये कितीही सिलॅबस स्किप केला तरी पण तुम्हाला पूर्ण अभ्यास करावाच लागणार आहे, का तर त्या एंट्रान्स एक्झामसाठी. सो त्याच्यामुळे तुमच्याकडे जो काही आता वेळ आहे तो खूप नाही आहे, तो खूप आहे असं जर तुमचा समज असेल तर तो तुम्हाला नंतर घातक ठरू शकतो. मग नंतर काय होतं, बॅकलॉग निर्माण होतो. आता हा बॅकलॉग काय आहे, बॅकलॉग म्हणजे काय, आणि हा खूप घातक आहे, आणि याच्यामध्ये हे एक चक्रव्यूहाप्रमाणे आहे, याच्यामध्ये एकदा अडकलो की आपण अडकत जातो. ॲक्च्युली ते बॅकलॉगपेक्षा ब्लॅक होल वगैरे पाहिजे होतं, बट इट्स ओके, जोक्स अपार्ट. बट बेसिकली बॅकलॉग नेमकं काय आहे, जर तुम्ही क्लासला फॉलो करत असाल, कोणतंही कोचिंग क्लास आहे, कोणतंही ट्युशन आहे, जे काही तुम्ही फॉलो करत असाल ते, किंवा तुम्ही कॉलेजला फॉलो करताय, तर बॅकलॉगमध्ये नेमकं होतं की हा जो क्लासचा किंवा कॉलेजचा अभ्यास आहे तो पुढे चाललाय, म्हणजे टीचर्स शिकवत चाललेत, बट तुमचा अजूनही तो अभ्यास झाला नाही, किंवा तुमचं ते शिकून झालं नाही आहे, म्हणजे कॉलेज क्लास एकदम पुढे चालले 5व्या चॅप्टरवरती आणि तुम्ही अजून 1व्यावरतीच आहात, तर हा जो मध्ये 4 चॅप्टर्सचा जो काही गॅप राहतोय तुमच्या शिकण्यामध्ये आणि त्यांच्या शिकवण्यामध्ये, याला आपण म्हणतो बॅकलॉग. आणि हा परत कवर करता करता मग ऑब्व्हियसली परत तुम्ही यूट्यूबचे व्हिडिओज बघून कवर करणार, मग हे अजून 7व्या चॅप्टरवरती आहे, तुम्ही अजून दुसऱ्याच वरती आहात, मग हे पुढे जात राहणार, मग इथे एका पॉईंटला एक्झाम येणार, तुमचा अजून सिलॅबसच कवर नाही झाला आहे, ठीक आहे. मग अशा केसमध्ये एक्झाममध्ये मार्क्स येणार नाहीत, मग परत आपल्याला असं वाटतं की आपल्याला काही येतच नाही, आपल्याकडे वेळच नाही आहे. सो हे कशामुळे होतं, या एका गैरसमजामुळे की आपल्याकडे खूप वेळ आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुमचं जर अजून आत्ता ठरलेलं असेल की आपल्याला नेमकं काय घ्यायचं आहे, सायन्स घ्यायचं आहे, कॉमर्स घ्यायचं आहे की आर्ट्स घ्यायचं आहे, किंवा तुमचं ठरलेच नाही आहे, तर आधी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे डिसाईड करा की तुम्हाला नेमकं पुढे काय करायचं आहे. तुमची फील्ड, तुमचं ब्रांच डिसाईड करा, किंवा तुमचं जे काही स्ट्रीम आहे ते डिसाईड करा, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करता येईल. अर्थात पूर्ण अभ्यास नाहीच करायचा आपल्याला, वेकेशन मोड ऑन आहे तो असू द्या, पण ॲटलीस्ट दिवसातून 2 तास तरी, किंवा ॲटलीस्ट 1 तास तरी पुस्तक घेऊन वगैरे बसू शकतो आपण, राईट? कारण पूर्ण 24 तासामधले तर आपण बाकी तास एन्जॉय करतोय, झोप वगैरे जे काही असेल ते, बट त्याच्यामधला ॲटलीस्ट 1 तास तरी आपण पुस्तक उघडण्यासाठी देऊ शकतो. सो तो जो काही वेळ आहे तो तुम्ही थोडं हळूहळू वाढवत चला, बट आता सध्या सुरुवातीला आपण 1 किंवा 1.5 तास वगैरे घेऊया. सो आधी त्या सगळ्यातपर्यंत डिसाईड करा की तुमची फील्ड कोणती आहे, किंवा तुम्ही काय निवडलं आहे, आणि त्या फील्डनुसार तुम्ही अभ्यासकडे लागू शकता, कारण तुम्ही जी कोणती स्ट्रीम निवडाल त्या स्ट्रीममध्ये तुम्हाला कसंही करून कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचंच आहे. कोणतंही कॉलेज मिळू दे, कसंही कॉलेज मिळू दे, तुम्हाला तुमचा अभ्यास चालू ठेवायचा आहे. सो एकतर पहिल्यांदा स्ट्रीम डिसाईड करायची आहे, इट्स नाव हाय टाईम की तुम्ही आता ॲटलीस्ट आत्ता तरी स्ट्रीम डिसाईड केली पाहिजे, कारण आता ऑलरेडी मार्च संपलेला आहे, जो की एक्झाममध्ये गेला, एप्रिल संपला आहे, मे पण अर्धा संपलेला आहे. सो नाव आता तुमच्याकडे वेळ आहे की तुम्ही काय करू शकता, डिसाईड करू शकता की तुम्हाला नेमकं पुढे कोणती स्ट्रीम घ्यायची. अगदीच खूप डीपमध्ये डिस्कशन झालं नसेल घरामध्ये, किंवा खूप डीपमध्ये माहिती नाही की काय करायचं, पण ॲटलीस्ट हे तरी माहिती असेल की सायन्स, कॉमर्स, आर्ट्सपैकी काय घ्यायचं आहे. सो हे जरी डिसाईड झालं असेल तरी पण त्याच्यामधले मग विषय कोणते घ्यायचे आहेत, अर्थात सायन्सला कोणते विषय असतात, कोणते ऑप्शन असतात, कोणते कंपल्सरी असतात, याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ मी अपलोड केले, तर तो चेकआउट करा. दुसरी गोष्ट आहे, एकदा का तुम्ही सब्जेक्ट्स डिसाईड केले,
एकदा तुम्ही सब्जेक्ट डिसाईड केले की मग त्या सब्जेक्टचे बुक तुम्ही घेऊ शकता, एकदा बुक बाय करू शकता किंवा पीडीएफ फॉर्ममध्ये रीड करू शकता. आपल्याकडे सगळ्या सुविधा आहेत. सो गुगलवरती जावा, सर्च करा ई बालभारती, त्याच्यावरती तुम्हाला सगळे बुक्स पाहायला मिळतील, सगळ्याची पीडीएफ अवेलेबल आहे. सो ते तुम्ही पीडीएफ घेऊ शकता. बुक्स नसतील बाय करायचे तर पीडीएफ बेस्ट ऑप्शन आहे. सो पीडीएफ ओपन करा, किंवा तेही नसेल करायचं तर सरळ यूट्यूबवरती जा, सर्च करा, पहिले चॅप्टरचं नाव सर्च करा, त्याचे जे काही व्हिडिओज येतील ते पहा. तुम्ही अजून एक काम करू शकता की तुम्ही जर क्लासला वगैरे जाणार नसाल किंवा क्लास लावणार नसाल तर आत्तापासूनच छान चॅनल शोधायला सुरुवात करा. छान म्हणजे सगळे चॅनल छानच असतात, बट तुम्हाला कोणत्या टीचर्सकडून शिकायला आवडते किंवा तुमची कोणत्या टीचरसोबत ट्युनिंग मॅच होते, फ्रिक्वेन्सी मॅच होते. सो असे काही चॅनल्स शोधा जेणेकरून तुम्हाला नंतर याच्यामध्ये वेळ वाया घालण्यापेक्षा आत्ताच बेस्ट आहे की असे काही चॅनल्स तुम्ही फाईंड आउट करू शकता आणि तेच वर्षभर फॉलो करा. खूप जास्त रिसोर्सेस घ्यायचे नाही आहेत, काहीच मोजके रिसोर्सेस घ्यायचे आहेत आणि तेच खूपदा फॉलो करायचे आहेत, ठीक आहे. सो ते चॅनल्स तुम्ही फाईंड आउट करू शकता. फोर्थ अजून आहे की सो हे सगळे विषय जे आहेत तर यासाठी तुम्ही एक साधारणतः आपण म्हणूया की नोट्ससाठी बुक्स वगैरे तयार करू शकता किंवा कोणते नोट्स रेफर करायचे आहेत, काय काय रेफर करायचं आहे हे तुम्ही डिसाईड करू शकता. सो बेसिकली रेफरन्सेस डिसाईड करू शकता. सो हे सगळं तुमच्याकडे आता वेळ आहे. एकदा कॉलेज सुरू झालं की तुम्हाला हे सगळं करायला वेळच नाही मिळणार, कारण तेव्हा अभ्यास खूप जास्त असेल. सो त्यासाठी बेस्ट आहे की तुम्ही आत्तापासून हे करू शकता. अजून तुम्ही जर काही डिसाईड केलं नसेल की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे तर फिफ्थ पॉईंट असा आहे की खूप सारे इंटरव्ह्यूज अवेलेबल आहेत यूट्यूबवरती किंवा खूप सारे करिअर गायडन्स व्हिडिओज अवेलेबल आहेत. सो तुम्ही ते फॉलो करा जेणेकरून तुम्हाला अजून थोडीफार क्लॅरिटी मिळेल की नेमकं आपल्याला पुढे काय करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जेव्हा तुमचं कॉलेज सुरू होईल लगेचच ऑलमोस्ट एका महिन्यामध्ये वगैरे युनिट टेस्ट असते, त्याच्यानंतर लगेचच एक दोन महिन्यामध्ये साधारणतः नोव्हेंबरमध्ये किंवा ऑलमोस्ट हा नोव्हेंबर कदाचित दिवाळीच्या आधी वगैरे सेमिस्टर एक्झाम असते, त्याच्यानंतर लगेचच जानेवारीमध्ये युनिट टेस्ट होईल सेकंड युनिट टेस्ट आणि फेब्रुवारी मार्चमध्ये डिपेंड्स अपॉन की बोर्डच्या परीक्षा कधी आहेत त्यानुसार 11वीची परीक्षा पण लगेच होते. सो हे खूप फास्ट जातं, याच्यामध्ये सगळा सिलेबस नाही कव्हर केला जात, त्याच्यामुळे तुम्हाला फुल सिलेबस कव्हर करायचा आहे स्वतःहून. सो एक बेस्ट असं एक काहीतरी रिसोर्स निवडा की ज्याच्या थ्रू तुमचा सिलेबस पूर्ण होईल. दुसरी गोष्ट अशी आहे की इलेवेंथला काय फॉलो केलं पाहिजे आपण, म्हणजे बुक्स कोणते फॉलो केले पाहिजेत. सो बेसिकली इट डिपेंड्स की तुम्ही कोणत्या एक्झामची प्रिपरेशन करताय. जर तुम्ही फक्त एम एस टी एस सी टीची प्रिपरेशन करणार आहात, तुम्हाला नीट आणि जेडब्ल्यूशी काही घेणं देणं नाही आहे, तर तुम्हाला महाराष्ट्र बोर्डचे बुक्स इनफ आहेत. जे काही बुक्स आपण बोर्ड एक्झामसाठी वापरतो आहे किंवा जे महाराष्ट्र बोर्डचे ऑथेंटिक बुक्स आहेत ते बुक्स इनफ आहेत, तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त काहीच करायची गरज नाही आहे, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जर तुम्ही नीटची तयारी करत आहात किंवा तुम्ही जे डब्ल्यूची प्रिपरेशन करताय तर तुम्ही अर्थात पॅरलेली तुम्ही एम एस टी सी टी पण देऊ शकता, नो इशू. बट तुम्ही जर पर्टिक्युलरली तुमचा मेन फोकस या दोनच एक्झाम आहेत तर तुम्हाला अर्थात एन सी आर टीचा पण आधार घ्यावा लागेल, कारण नीट इज कम्प्लिटली बेस्ट ऑन किंवा जे डब्ल्यू पण म्हणूया आपण कम्प्लिटली बेस्ट आहे कशावरती, एन सी आर टीवरती. त्याच्यामुळे तुम्हाला एन सी आर टी पण फॉलो करावं लागेल. मग आता प्रश्न असा आहे की नेमकं काय फॉलो करू. एक तर तुमचं कन्फ्युजन आधी दूर करा, कारण दोघांचाही सिलॅबस ऑलमोस्ट सेम आहे. ऑलमोस्ट आपण म्हणूया की 90% दोघांचाही सिलॅबस सेमच आहे. मग फरक कुठे पडतोय तर त्या 10%. मग त्या 10% काय काय येतं तर अर्थात काही इन्फॉर्मेशन बायोलॉजीमध्ये महाराष्ट्र बोर्डमध्ये जास्त आहे, काही इन्फॉर्मेशन काही इन्फॉर्मेशन एन सी आर टीमध्ये जास्त आहे. सो हा 10% प्लस मायनसचा फरक आहे, बट ऑलमोस्ट 90% सिलॅबस सगळ्यांमध्ये सेमच आहे. बरं, मग आपण असं का म्हणतोय की नीट आणि जे डबल ईसाठी एन सी आर टी फॉलो केलं पाहिजे. याचं रिझन असं आहे की हे जे पेपर्स आहेत ते मोस्टली एन सी आर टी बुकला मध्ये ठेवून किंवा एन सी आर टी बुकला लक्षात घेऊनच बनवले जातात. त्याच्यामुळे जी लँग्वेज असणार आहे, जे सेंटेन्सेस असणार आहेत किंवा जे आपण म्हणूया की काही असे एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन्स असतात त्याचे सेंटेन्सेस तुम्हाला एन सी आर टीमध्येच पाहायला मिळतील. त्याच्यामुळे जर तुम्ही या एक्झामची तयारी करताय तर तुम्हाला एन सी आर टी रेफर करायची आहे, कारण तुम्हाला त्या भाषेची सवय होईल, तुम्हाला त्या लाईन्स डोळ्याखालून गेल्या असतील, त्याच्यामुळे तुम्ही इझिली एक्झाममध्ये त्या गोष्टी ज्या आहेत त्या अटेम्प्ट करू शकता. जर तुम्हाला फक्त नॉलेज हवं आहे तर नॉलेज दोघांमध्ये सेम आहे, काही फरक पडत नाही आहे, ठीक आहे. त्याच्यामुळेच तुम्ही कुठल्याही एका एक्झामची तयारी करत असाल तरी पण तुम्ही दुसऱ्या एक्झाम्स आरामात देऊ शकता. दुसरी गोष्ट, जर तुम्ही सी ई टीची फक्त तयारी करताय तर सी ई टीचा पेपर हा फक्त आणि फक्त महाराष्ट्र बोर्डचं बुकच लक्षात ठेवून काढला जातो. त्याच्यामुळे तुम्हाला त्या एक्झाममध्ये आपल्याच महाराष्ट्र बोर्डच्या टेक्स्टबुकमधल्या लाईन्स किंवा कॉन्टेंट पाहायला मिळेल, ठीक आहे. सो तुमचं जर ऑलरेडी ठरलेलं आहे की मला जेई आणि नीटच करायचं आहे तर तुम्ही डिरेक्टली एन सी आर टी फॉलो करू शकता. कॉन्टेंट सेम असल्यामुळे आणि बोर्डाचा पेपर हा टेक्स्च्युअल असल्यामुळे किंवा आपण काय म्हणूया सब्जेक्टिव्ह असल्यामुळे बोर्डाचा पेपर हा सब्जेक्टिव्ह असतो, बाकी सगळे एम सी क्यूज आहेत, राईट. सब्जेक्टिव्ह म्हणजे मोठी मोठी उत्तरे लिहावी लागतात. सो बोर्डाचा पेपर हा सब्जेक्टिव्ह असल्यामुळे तुम्हाला अगदी सेमच लँग्वेज पाहिजे किंवा असंच पाहिजे असं काही नाही आहे, तुम्हाला फक्त नॉलेज असल्याची फरक पडतो. त्याच्यामुळे तुम्ही बोर्डाच्या पेपरमध्ये कसंही लिहू शकता, कसंही म्हणजे कुठल्याही भाषेमधून, एन सी आर टीच्या भाषेमधून लिहा, महाराष्ट्र बोर्डच्या भाषेमधून लिहा, तुम्हाला कॉन्सेप्ट लिहिल्याशी मतलब असतं, ठीक आहे. सो त्याच्यामुळे तुम्ही बोर्डासाठी पण एन सी आर टी फॉलो करू शकता, इव्हन तुम्ही महाराष्ट्र बोर्डमध्ये असाल तरी सुद्धा. फक्त
बायोलॉजीमध्ये काही 19-20 फरक आहे. मॅथ्समध्ये ऑलमोस्ट मॅथ्समध्ये ऑलमोस्ट महाराष्ट्र बोर्डमध्ये जास्त कॉन्टेंट आहे दॅन एनसीईआरटी. सो तुम्ही महाराष्ट्र बोर्ड जर केलेत मॅथ्सचं तर या दोघांची पण तयारी होते, सीईटीची पण आणि जेडब्ल्यूईची पण. ठीक आहे, फिजिक्स आणि केमिस्ट्री ऑलमोस्ट सेम आहे, दोघांमध्ये जास्त काही फरक नाही आहे. तुम्हाला हा फरक मात्र पाहायला मिळेल की काही चॅप्टर्स 11th एनसीईआरटीच्या बुक्समध्ये आहेत जे तुम्हाला 12th महाराष्ट्र बोर्डमध्ये आहेत, आणि काही चॅप्टर्स 11th महाराष्ट्र बोर्डमध्ये आहेत ते तुम्हाला 12th एनसीईआरटीमध्ये आहेत. बट आपण जेव्हा आता सायन्सबद्दल बोलतोय तेव्हा आपण 11th आणि 12th एकच कोर्स कन्सिडर करतोय. ठीक आहे, त्याच्यामुळे चॅप्टर्सचा क्रम जरी उलटा सुलटा असला तरी पण तुम्हाला अल्टिमेटली चॅप्टर्स तेच पाहायला मिळतील. ठीक आहे, सो अजिबात कन्फ्युजन ठेवू नका की आता मी काय अभ्यासू, दोघांमध्ये हे सिलॅबस सारखंच आहे, तुम्ही काही पण अभ्यासू शकता. फक्त एवढंच की ॲज पर दी एक्झाम थोडंसं कन्व्हिनियन्स किंवा थोडंसं तुम्हाला इझी पडावं यासाठी तुम्ही या काही गोष्टींचा आधार घेऊ शकता. ठीक आहे, दुसरी गोष्ट असं आहे की मग आम्ही बोर्डाची तयारी करणार असू तर आम्ही कोणतं रेफरन्स बुक यूज केलं पाहिजे, म्हणजे मोस्टली टार्गेट असतं, नवनीतचं डायजेस्ट असतं किंवा अजून उत्तम पण आहे. तर बेसिकली सगळेच उत्तम आहेत किंवा सगळेच बेस्ट आहेत, बट त्यातल्या त्यात तुम्हाला तुम्ही कोणतं बुक फॉलो केलं पाहिजे असं जर प्रश्न तुम्हाला असेल तर तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्र बोर्डाचं जे बुक आहे तेच रेफर करा. पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अर्थात क्वेश्चन आन्सर्स किंवा नोट्स यासाठी काही हवं असेल तुम्ही यातलं कोणतंही बुक घेतलं तरी काही फरक पडत नाही आहे. टार्गेट, नवनीत, उत्तम हे सगळ्यामधले जे काही आन्सर्स आहेत त्या सगळ्यांचं मूळ हे महाराष्ट्र बोर्डचं बुकच आहे, त्याच्यामुळे सगळ्यांमधले आन्सर्स ओके आहेत. तुम्हाला जे बुक मिळेल ते तुम्ही घेऊ शकता, ते तुम्ही रेफर करू शकता. सगळ्यांमध्ये सेम क्वेश्चन्स, ऑलमोस्ट सेम टाईपचे आन्सर्स आहेत. सो तुम्हाला बुकच्या शिवाय काही करायची गरज नाही आहे, पण करायचंच असेल तर यापैकी कोणतंही एखादं बुक घेऊ शकता. दुसरी गोष्ट, इंग्लिशसाठी ना उत्तम पब्लिकेशनचं एक क्वेश्चन पेपर सेटचं बुक येतं, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आय थिंक 10 काहीतरी क्वेश्चन पेपर्स आहेत, 10 की 20 आहेत त्यात आठवत नाही आहे. बट उत्तम पब्लिकेशनचं एक इंग्लिशसाठी बुक येतं, त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर्स आहेत आणि सॉल्ड पण आहेत म्हणजे आन्सर्स पण आहेत. सो तुम्ही जर इंग्लिशसाठी घेणार असाल काही तर उत्तमचं ते बुक घेऊ शकता, पेपर सोल्युशन्सचं. कारण ते कधी घ्यायचं, जेव्हा तुमचे सेमिस्टर एक्झाम्स असेल तेव्हा घ्यायचं, आत्ता घ्यायची गरज नाही आहे. तोपर्यंत नवीन एडिशन पण येईल. ठीक आहे, नवीन एडिशनमध्ये जास्त काही नवीन असतं, फक्त प्रिव्हियस इयरचा पेपर ॲड असतो, अजून काही एक्स्ट्रा नसतं. बट तरी पण तुम्हाला हवं असेल तर आत्ता घ्यायची गरज नाही आहे, कारण इंग्लिश असेल किंवा मराठी असेल किंवा इतर कुठलीही लँग्वेज असेल या सगळ्याचा अभ्यास हा आपण एक्झामच्या आधी 1-2 दिवसच करतो, सगळ्यांना माहिती येते. सो त्याच्यामुळे आत्ता त्याचा अभ्यास करायची गरज नाही आहे, फक्त एक बुकचा विषय निकाल आहे त्याच्यामुळे मी सांगितलं. ठीक आहे, सो कोणतंही बुक रेफर करा, काही फरक पडत नाही आहे. तुम्ही जर MCQ साठी बुक म्हणाल तर MCQ साठी कोणत्या बुक्स रेफर करायच्या आहेत नीट आणि JEE साठी पर्टिक्युलरली, तर तुम्ही जे कुठल्या कोचिंगला जात असाल तर त्या कोचिंगचे मॉड्यूल्स किंवा ते बुक्स रेफर करू शकता. किंवा तुमच्याकडे असे कोणतेही बुक्स नाही आहेत तर CET साठी टार्गेट पब्लिकेशनचं बुक येतं, हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे त्याच्यामुळे मी आरामात सांगू शकते. सो बेसिकली MHT CET साठी टार्गेट पब्लिकेशनचं एक ट्रेफ नावाचं बुक येतं, ज्याच्यामध्ये PYQs आहेत MHT CET चे, तर तुम्ही ते रेफर करू शकता. त्यासोबतच नीटसाठी विचाराल तर नीटसाठी असे कुठलेही पर्टिक्युलरली स्पेसिफिक बुक आपण नाही सांगू शकत, कारण नीटचे प्रचंड बुक्स आहेत, खूप सारे पब्लिकेशनचे बुक्स आहेत. सो तुम्ही कोणतंही बुक रेफर करू शकता, जे तुम्हाला तुमच्या कोचिंगमधून सांगितलं असेल ते रेफर करू शकता, किंवा मोस्टली NCERT-based MCQs ज्याच्यामध्ये असतील असं एखादं बुक रेफर करू शकता. थिअरीसाठी म्हणाल फिजिक्ससाठी तर DC पांडे, इवन बुक मोठं असलं तरी पण कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील DC पांडेमधून. सो तुम्ही नीटसाठी थिअरीसाठी ते बुक रेफर करू शकता. JEE साठी पण चालेल, बट लेवल त्याच्यामध्ये नीटच्या क्वेश्चनशी आहे. ठीक आहे, सो हे काही बुक्स तुम्ही हवा त्या रेफर करू शकता. बट महाराष्ट्र बोर्डसाठी टार्गेट पब्लिकेशनचं ट्रिम्फ सफिशियंट आहे, कारण त्याच्यामध्ये सगळेच MCQs वगैरे सगळं काही कवर केलेलं आहे. ठीक आहे, सो आय होप की तुम्हाला एक क्लिअर कट आयडिया मिळाली असेल की बुक्स कोणते रेफर करायचे आहेत किंवा इतर पब्लिकेशनचं काही रेफर करायचं आहे का वगैरे वगैरे वगैरे. दुसरी गोष्ट, तुम्ही आता जर हे डिसाईड केलं असेल की मला फक्त कोणत्या तरी कॉमन एंट्रान्स टेस्ट, मग ती कोणती असेल, JEE, NEET किंवा CET, याचीच तयारी करायची आहे, तर मला MCQs कडे जास्त फोकस द्यावा लागेल. ऑफकोर्स तुम्हाला MCQs जास्त करायचे आहेत, पण त्यासोबतच तुम्हाला जी थिअरी आहे किंवा जे थिओरिटिकल पेपर्स असतात आपले त्यांना अजिबात इग्नोर करायचं नाही आहे. कारण तुम्हाला माहिती असेल की जर तुम्हाला JEE द्वारे कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन हवं असेल तर तुम्हाला बोर्ड्सला 75% असले पाहिजेत. ठीक आहे, सो याचा अर्थ बोर्ड्सला पण महत्त्व आहे, आणि बोर्ड्समध्ये खूप अवघड नाही आहे 75% मिळवणं जर तुम्ही थोडीफार तयारी ठेवली तर. अर्थात थोडंसं तुम्हाला थिओरिटिकल क्वेश्चन्स लिहिता आले पाहिजेत, आन्सर्स लिहिता आले पाहिजेत. कारण कसं होतं की आपण फक्त MCQ चा अभ्यास करतो पूर्ण 11th पूर्ण 12th आणि मग आपल्याला थिअरी लिहिता येत नाही, मग थिअरी लिहायचा पण कंटाळा येतो, शब्द सापडत नाहीत किंवा कसं फ्रेम करायचं आन्सर, इथपासून सुरुवात असते. सो त्यापेक्षा थोडीफार थिअरी लिहिण्याची पण सवय ठेवा. जेव्हा आपण 11th 12th सेमिस्टरचे एक्झाम पेपर्स लिहितो किंवा युनिट टेस्ट वगैरे लिहितो तर ते थोडेसे सिरियसली लिहा, जेणेकरून त्याचा उपयोग तुम्हाला 12th च्या बोर्ड एक्झामला होईल आणि मग तुम्ही आरामात हा जो JEE चा क्रायटेरिया आहे तो फिल करू शकता.
फुलफिल करू शकता. सिमिलरली हा क्रायटेरिया नीटसाठी 50% वगैरे आहे, सी ई टीसाठी पण 50% आहे. सो त्यासाठी जास्त काही नाही आहे, बट जे डबलईसाठी हा हायेस्ट बार आहे 75%चा, त्याच्यामुळे तुम्हाला तो तरी क्रॉस केला पाहिजे जर तुम्ही जेईद्वारे ॲडमिशन घेणार असाल तर. ठीक आहे, सो थिअरी आणि एम सी क्यूज यांना तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. त्यासोबतच तुम्ही 11th 12th इतर काही कॉम्पिटिशन्स असतील किंवा तुमचे काही स्वतःचे जसे हॉबीज असतील ते पण तुम्ही नक्की फॉलो करा, कारण फक्त अकॅडमिक्सकडेच फोकस न करता तुम्ही इतर गोष्टी पण करू शकता, कारण तुमची पर्सनॅलिटी याच काळामध्ये डेव्हलप होत असते. सो तुम्ही त्या काही गोष्टींकडे पण लक्ष देऊ शकता. ठीक आहे, सो आय होप की तुम्हाला एक थोडक्यात गायडन्स मिळाला असेल 11th काय करायचं आहे, 10th जाताना काय नाही करायचं आहे आणि काय करायचं आहे. ठीक आहे, कोणी जर कन्फ्यूज असेल विषय कोणते घ्यायचे कसे घ्यायचे वगैरे, तर त्यासाठी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे, चेकआउट करू शकता. आणि पर्टिक्युलरली नीटसाठी कोणते बुक्स फॉलो करायचे याचा एक सेपरेट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तो पण चेकआउट करू शकता. सो आय होप की तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.